नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये. स्पायडरमॅन नो वे होम या हॉलिवूड चित्रपटासह प्रदर्शित झालेला चित्रपट पुष्पा सध्या जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाने उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्व ट्रेड विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आणि या चित्रपटाने असा विक्रम केलाय जो ऐकून अल्लूच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षक पसंती देत आहेत. तमिळ तेलुगू या साऊथच्या चित्रपटांची क्रेज आणि लोकप्रियता प्रचंड आहे, पण हिंदी सिनेविश्वातही साऊथच्या चित्रपटांनाही मोठा प्रेक्षक वर्ग आहे आणि आता हे किंबहुना सिद्ध झालंय. तेलुगू चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणारा अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही आपली ताकद दाखवतोय. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे आणि अल्लू अर्जुनचं स्टारडम सिद्ध केलंय. ट्रेड अनालिस्ट कोमल नाहता यांनी ट्विटरवर माहिती शेअर करताना सांगितलंय की कमाईच्या बाबतीत पुष्पाच्या हिंदी व्हर्जनने इतर दक्षिण हिंदी डब चित्रपटांना मागे टाकले, तर आतापर्यंत KGF हिंदी हा या यादीत आघाडीवर होता. गेल्या 3 वर्षात हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचं तर 2018 आलेल्या कन्नड चित्रपट KGF चॅप्टर 1 सर्वात जास्त चर्चा झाली होती, परंतु पुष्पाने KGF चॅप्टर 1 देखील मागे टाकले. पुष्पा हिंदीने 13 दिवसात 45.5 कोटीची कमाई केली आणि अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले. तुम्ही देखील पुष्पा चित्रपट पाहिलाय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा पोलिसनामा.